जरंगे पाटलाच्या आंदोलनात सरकारने फूट पाडण्यात यशस्वी झालं असं वाटतं का तुम्ही? हे बोललं जात आहे नेमकं काय? मला नाही, 24 तारखेला मला वाटतं त्यांनी उद्या आंदोलनचा इशारा दिलेला आहे. मला वाटतं लोकांनी सहभाग घेतला तर फूट नाही, लोकांनी सहभाग घेतला नाही तर मग आपल्याला म्हणता येईल की लोकांचा सहभाग कमी व्हायला लागलाय म्हणून. कारण काल बच्चूकडून एक पत्र काढलेलं त्यांचा, जो त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली अहमदनगरला त्याच्या वारकरी संप्रदायाच्या अध्यक्षांनी, तर माझ्याशिवाय कोणीही बोलणार नाही जरंगे पाटलांच्या संदर्भात. नेमकं याच्याकडे कसं पाहता येईल? कोणी काल बच्चू कडूचा एक पार्टीचा सदस्य होते वारकरी संप्रदायाचा अहमदनगरचा, त्यांनी जरंगे पाटलांसोबतचे जे काहीतरी वाद आहे ते बाहेर काढले की याच्यामुळेच मराठा आरक्षण होत नाही प्रेस कॉन्फरन्स. तर बच्चू कडून यावर कोणी उठावं आणि कोणी बोलावं याला काही अर्थ नाही आहे. आज असणारा जरंगे पाटील हा टॉलेस्ट मराठा लीडर आहे. त्याच्यामुळे अशा कोणी उठावं आणि कोणी बोलावं याला काही अर्थ नाही आहे आणि त्याच्यावरती रिॲक्ट होण्याची काही गरज नाही आहे.